हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी, हे डिंक लाडू। हे डिंक लाडू एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट असे हे लाडू आहे। चला तर पाहूया हे लाडू कसे बनवायचे। डिंक लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी अर्धी वाटी हा डिंक घेतलेला आहे, तो कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतो। त्यानंतर एक वाटी फोडलेली ही खारीक आहे, एक वाटी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट आहेत, आणि इथे दोन वाटी हा किसलेलं खोबरे हे सुकं, ते पण आपल्याला घ्यायचं आहे। चला तर आता सुरुवात करूया आपण लाडू बनवायला। पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला। आता यामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे। एकदम गुलाबी अशा रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। एकदम सहज सोपी अशी रेसिपी आहे डिंक लाडूची, पौष्टिक आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी। खोबरं आता चांगलं भाजलेलं आहे गुलाबी रंग येईपर्यंत। आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता कढईमध्ये आपण तेल किंवा तूप टाकून एक एक साहित्य तळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी खारीक घेतली होती ही आता आपण तळून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियमच ठेवायचा आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता थोडी थोडी खारीक तळून घ्यायची आहे। खारीक तळल्यानंतर ही काढून घ्यायची आपल्याला। हे सुद्धा एकदम छान अशी गुलाबी रंग येईपर्यंत तळायची आहे। त्यानंतर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। हा तळल्यानंतर एकदम फुलून येतो, तुम्ही पाहू शकताय। आणि हा पूर्ण फुलल्यानंतर आता काढून घ्यायचा आहे आपल्याला। हे सर्व साहित्य तळल्यानंतर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। आता डिंक हा तळल्यानंतर एकदम फुललेला दिसतो आपल्याला, आणि हा थंड झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये वाटायचं आहे। सर्वात प्रथम आपण जे हे खोबरं भाजलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। खोबरं वाटल्यानंतर आपण ही साखर वाटून घेणार आहोत। वाटलेली साखर यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर आता आपला हा डिंक जो होता तो थंड झालेला आहे, तो सुद्धा आता वाटून घ्यायचा आहे। डिंक वाटून झाल्यानंतर जे आपलं राहिलेली खारीक आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट हेही वाटून घ्यायचं आहे आपल्याला। ही वाटलेली खारीकसुद्धा आता यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे। आणि या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। आणि हे सर्व मिश्रण आता मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत। आता हे आपलं सर्व डिंक लाडूचं जे मिश्रण आहे पूर्ण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आणि आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे घेऊन याचे लाडू बनवू शकता। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम टेस्टी आणि पौष्टिक असे लाडू आहेत हे, तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला गोल हवे असेल तर गोलही लाडू बनवू शकता या पद्धतीनं।